नमस्कार मी दीपाली माळी आपल्या कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलसाठी मी दोन हजार सतराच्या दिवाळी अंकाचं कथाकथन करणार आहे आपल्या ॲडमिन संतोषजी यांनी ही जबाबदारी मला दिली आहे संतोषजी त्यासाठी खूप खूप धन्यवाद दोन हजार सतरामध्ये जेव्हा दिवाळी अंक काढायचा ठरवला तेव्हा एखाद्या सोशल मीडियाच्या समूहानं दिवाळी अंक काढणं ही कल्पनाच तशी खूप नाविन्यपूर्ण होती पण आपल्या ॲडमिन नेहमीच अशा नवीन कल्पनांना जन्म देतात आणि त्यांना मूर्तरूपसुद्धा देतात तर आज आपण ऐकणार आहोत दोन हजार सतराच्या दिवाळी अंकातलं ही कथा ही कथा आहे डॉक्टर जयश्री बारई गिरडकर यांची कथेचं नाव आहे खटला हायकोर्टाच्या परिसरातल्या वडाखाली रश्मी विश्रांती घेण्यासाठी बसली थकल्या अवस्थेत विसावं घेण्याचं हे तिचं आवडतं ठिकाण आजपर्यंत जेवढे कोर्टाचे खेटे घडावे लागले त्या प्रत्येक वेळेला न चुकता तिनं या वडाचा आधार घेतला होता हृदयातले कल्लोळ इथंच शांत केले होते यशा अपयशाचे चढ उतार कदंबाच्या आधारानं इथंच पसवले होते आशा निराशेचा डौल या वडाच्या हिलकाव्याबरोबरच सावरत होता आज सुद्धा केस जिंकून प्रथम बाहेर पडल्यावर तिनं वडाकडे धाव घेतली अनेक जणांचं अभिनंदन स्वीकारता स्वीकारता तिनं कशीबशी वाट काढली होती वडाच्या झाडाखाली कोर्टात जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी बसायला चबुतरा बांधला होता तो रिकामा नसला की रश्मी हिरमुसायची पण आज मात्र तिनं अचूक वेळ साधली मिठाईचे डबे हार तुरे हे सगळं सांभाळत तिनं वडाखाली बैठक मारली एखादा स्नेही तिच्या यशातले वाटेकरी वकील सगळे मंडळी निघून गेल्यानंतर या वडाचा अभिनंदन स्वीकारायचं राहिलं होतं न जाणो पुन्हा इथं केस जिंकल्यामुळं येणं होणार नाही घटकाभराचा विसावा घेत रश्मी मनानं हरवली तिचा जीवनपट तिच्या डोळ्यासमोर आला अगदी तिनं कोर्टात केस दाखल करण्याच्या एक वर्ष आधी विनय तिचा हा पहिलाच विवाह आणि त्याचा मात्र दुसरा कसल्याशा अपघातानं त्याची पहिली बायको स्वर्गवासी झाली होती विनयचा दुसरा विवाह हो असला तरी रश्मीला मात्र त्यानं काहीही कमी पडू दिलं नव्हतं नव्या नवलाईचे दिवस मोरपंखाप्रमाणे अलगदपणे पुढे सरकत होते असच प्रगाढ प्रेम करतात का रे सर्व असे प्रश्न तिला खूपदा पडत असत कधी कधी विनयचा प्रेमाचा आवेश तिला असह्य होईल कधी तिला वाटे की हे प्रेमाचं नाटक तर नाही ना विनयला खूप पूर्वीपासून ठराविक मर्यादेपर्यंत दारूचं व्यसन होत पण ते व्यसन मात्र ती त्याला सोडवायला लावू शकली नव्हती कधीतरी तडजोड करावीच लागते माणसाला प्रौढ कुमारिकेचं नशीब जन्माला घेऊन आली होती ती तेव्हा हे भोग अटळ आहेत म्हणून ती या विवाहाला तयार झाली होती पण या व्यसनाव्यतिरिक्त विनयमध्ये कुठलाच दोष नव्हता त्यानं तिला कधी त्रासही दिला नव्हता आता मात्र विनयचं अधूनमधून उशिरा येणं दारू पिऊन दारू पिणं थोडं थोडं वाढत चाललं होतं प्रेमाचा सुखाचा वाटणारा संसार असा दारुपाई उद्ध्वस्त तर होणार नाही ना अशी तिला आता भीती वाटू लागली होती पण तिचा नाईलाज होता पैसा प्रेम कपडे लत्ते दागदागिने याची कशाचीही कमतरता नव्हती फक्त डोळ्यात चलत होतं त्याचं दारू पिणं हल्ली सारेच घेतात असं म्हणून ती कधी कधी मनाची समजूत घाली पण विनय आता मर्यादा सोडून वागू लागला दारूच्या नशेत तो रात्री घरी येईल कसा तरी नशिबानं मिळालेला हा संसार सावरता सावरता रश्मी हतवल होऊ लागली रात्रीचे साडे अकरा वाजले तरी विनयचा आज पत्ता नव्हता नाना शंकांनी तिला घेरलं होतं पण काही झालं तरी आज सोक्ष मोक्ष लावायचाच या विचारांवर ती ठाम होती पावणे बाराला विनय बडबड करतच घरात शिरला दार बंद करण्याचंही त्याला भान राहिलं नाही आणि त्याच आवेगात त्यानं रश्मीला जवळ ओढलं सर्व शक्ती एकवटून त्यानं तिला तिनं त्याला दूर ढकललं दारूचा दर्प मस्तक झिणझिणवत होता तो दारूच्या नशेत ही संतापानं बेभान झालेली त्यानं आजवर केलेलं प्रेमाचं नाटक तिला थांबवू शकत नव्हतं दोन वादळं पेटली होती त्यात कोण होरपळणार हे मात्र नियतीलाच ठाऊक होतं विनयचं कडाडणं चालू होतं रश्मी मात्र खंबीर होती अगत जा तुझी मिजास नको दाखवू मला तो ओरडत होता मी तुला सोडेन पण दारूला नाही सोडणार गधडे मुकाट्यानं ऐक माझ नाहीतर काय करीन माहीत आहे कुमुदला जशी जाळली तशी रश्मीनं ते शब्द ऐकले आणि ती अक्षरशः हादरली म्हणजे कुमुदिनीला जाळलं होतं याने दारूच्या नशेत आजवर लपवलेलं सत्य त्याच्या तोंडून असं बाहेर पडलं होतं कुमुद त्याची पहिली पत्नी ती अपघातात गेली हे खोटच होतं तर खर तर यानं तिला जाळली होती हे सार ऐकून तिचा जणू पुतळा झाला होता हे आपण काय ऐकतो आहोत याचा तिला खर तर उलगडाच होत नव्हता केवढा हा विश्वासघात दारूच्या नशेत तो काय बडबडतो याची नोंद ती तारीखवार डायरीत लिहून ठेवू लागली कुमुदची झालेला त्याचा विवाह त्याचं नाटकी प्रेम अखेर त्यानं तिची केलेली हत्या हे सारं जेव्हा तिला कळलं तेव्हा स्वतःचंच भविष्य तिच्या पुढे उभं राहिलं तिचा संसार जणू तिथंच संपला होता कुमुद देहानं मेली आणि आपण मनानं विनयशी संसार म्हणजे आता जीवाशी खेळ होता पण त्याला अद्दल घडवायलाच हवी होती सारी माहिती काढण्यासाठी तिला त्याच्या सहवासात राहणं गरजेचं होतं कुमुदच्या खुनाचा स्पष्ट पुरावा मिळण्यासाठी मनात नसतानाही ती तिथंच राहू लागली स्वतःचा नवरा संसार सारं काही आगीत लोटायला तिनं मनाची तयारी केली एक दिवस वाजवीपेक्षा दारू बाजून विनयकडून तिनं कुमुदच्या माहेरचा पत्ता घेतला सगळी माहिती काढली ज्या दारूचा ती पूर्वी तिरस्कार करायची त्याच दारूमुळे तिला अनेक धागेदोरे मिळाले होते बॅग भरून एका क्षणी त्या तेजस्विनीनं घर सोडलं आपल्या संसाराची होळी उघड्या डोळ्यांनी बघत स्वतःच्या माहेरी चार दिवस राहून रश्मी कुमुदच्या माहेरी पोहोचली कुमुदचे माता पिता अत्यंत वृद्ध होते ते रश्मीला ओळखणं शक्यच नव्हतं कारण रश्मीच्या लग्नानंतर त्याआधी कुमुदच्या मृत्यूनंतर विनयनं त्यांच्याशी सगळे संबंध तोडले होते मी विनयची दुसरी पत्नी अशी ओळख करून देताच ते वृद्ध दांपत्य भयानं थरारलं कुमुदच्या वाटेवर हा नंतरचा बळी नसेल ना असंच वाटत असावं त्यांना तिनं वाकून नमस्कार करताच रश्मीला पोटाशी धरून कुमुदची आई ढसाढसा रडली नशीब रश्मीविषयी त्यांच्या मनात कोणताच गैरसमज नव्हता नाही तर रश्मीचं काम अजूनच अवघड होऊन बसलं असतं वेळानं वातावरण निवळल्यावर रश्मीनं तिथं येण्याचा आपला हेतू सांगितला कुमुदची माहेरी आलेली पत्र तिला हवी होती वृद्ध आईवडिलांनी तिच्या असं करण्याला काहीच अर्थ दिसत नाही असे सांगून पाहिले कारण त्यांच्या काळजाचा तुकडा तर निघून गेला होता आता हे सारं व्यर्थ आहे असंच त्यांना वाटत होतं पण रश्मीची जिद्द स्वतःचा संसार सोडून कुमुदच्या खुनाचा तपास लावण्याची तिची धडपड पाहून त्यांच्या मनानं उभारी घेतली विनयला चांगली सजा मिळावी असं त्यांना वाटणं साहजिकच होतं पण हे कोर्टाचं काम बाजू उलटली तर बेआब्रू शिवाय कुमुद परत येणार नव्हती म्हणून ते दुःख गिळून ते जगत होते पण रश्मीचा निश्चय पाहून त्यांनी मदत करायचं ठरवलं तिला कुमुदची सर्व पत्र दिली पत्रातून तिला बरेचसे मुद्दे मिळाले कुमुदच्या एका पत्रातून तिनं तिचं श्रीधनही विनयनं गायब केल्याचं कळलं कुमुदच्या वडिलांच्या ओळखीच्या वकिलांकरवी केस दाखल केली असा पहिला घावा असा पहिला घावा घातला स्वतःच्या सुखी भासणाऱ्या संसारावर विनय पण चक्रावून गेला साधी बोळी वाटणारी रश्मी एवढं धाडस करू शकेल असं त्यानं कधीच विचार केला नव्हता नंतर कोर्टाचे खेटे सुरू झाले नवऱ्यावरच खुनाचा आरोप करणारी आधुनिक रणरागिणी कोण अशी वर्तमानपत्रांमध्ये चर्चा सुरू झाली होती पण रश्मीनं आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं होतं या खटल्याचा निकाल ला या खटल्याच्या निकालाला लागणारा पैसा कुमुदच्या वडिलांनी आपलं शेत विकून उभा केला होता केस जिंकायलाच हवे केस हरली तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त असंच या तिघांनाही वाटत होतं कोर्टातल्या तारखांना विनय आणि रश्मीची भेट होईल त्यावेळी बघणाऱ्यांना वाटावं वा हे नवरा बायको कधीतरी होते का इतका संघर्ष असू शकतो दोघांमध्ये संतापानं पेटलेली रश्मी पाहिली की वाटावं वा कुमुद जळून गेली पण ही वणव्यात जळतीये केस हरली तर काय होणार हिचं रश्मी आणि विनय सगळीकडे चर्चेचा विषय झाले लोकांची कोर्टात गर्दी उसळू लागली या चमत्कारिक खटल्यांकडे साऱ्यांचेच डोळे लागले होते चित्रपटात शोभावी असं खंडोबा चालला होता तिच्या आयुष्याच्या कहाणीचा विनयला जन्मठेप झाली निकाल रश्मीच्या बाजूने लागला रश्मीच्या वकिलांनी सारी हुशारीपणाला लावली होती साऱ्या कष्टाचं चीज झालं रश्मीच्या यशाचे आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात कुमुदच्या जाण्याचे दुःखाश्रू होते पत्रकार बाकीचे वकील स्नेही साऱ्यांचं अभिनंदन स्वीकारून रश्मी खरंच खूप थकून गेली होती आजवरचा सखासोपती वड तिला एकदम त्याची आठवण आली तोच या क्षणे तिला सर्वात जवळचा वाटला वडाच्या चबुतऱ्यावर बसल्यावर तिला जाणवलं आपण केस चिंकली विनयला जन्मठेप झाली पण पन, पण आता पुढे काय हे प्रश्नचिन्ह पुढं भेडसावत होतं आपण असा कोणता गुन्हा केला आपला संसार का उद्ध्वस्त झाला विनयला तर तुरुंगात पोचवायला तीच कारणीभूत होती आता आधार कुणाचा तिचे वडील तिचं दुःख पाहून हाय खाऊन आधीच गेले होते नोकरी ना कुणी नातेवाईक केसच्या धांदलीत आजच तिला खरं जाणवलं की आपण पूर्णपणे निराधार आहोत मग हे हारथुरे कशासाठी तिला भावना अनावर झाल्या कुमुदचा खून विनय न केला हे कळलं त्या दिवसाचं आर्त असं दुःख आज तिला जाणवलं होतं कुमुद या सर्वातून सुटली पण आपलं काय रश्मी वडाच्या झाडाखाली मुसमुसून रडू लागली हे अपयश के यश ती दगडासारखी निश्चल बसून राहिली वडाच्या झाडाखाली तोच तिच्या खांद्यावर एक प्रेमळ स्पर्श जाणवला कुमुदचे माता पिता तिच्या पाठीशी उभे होते सारं काही स्पर्शातून कळलं होतं सद्गतीत होत कुमुदचे वडील म्हणाले आता तूच आमची कुमुद आहेस चल आम आमच्या घरी आमची कुमुद बनून राहा आमच्या वृद्धपणी आमचा आधार हो ज्या जिद्दीवर हे आव्हान पेलस ती जिद्द सोडू नको कुमुद वेडी मुलगी होती सहन करत गेली पण तू ताट माने जगायचं आहे जगाला दाखवून दे गुन्हेगार नवऱ्याला तुरुंगात लोटणारी तेजानं नेहमीच तळपू शकते आमचा आशीर्वाद आहे तुला कुमुद इतकंच तुझ्यावर प्रेम जडलंय आमचं तुझा अभिमान वाटतो आम्हाला स्वतःला एकटे समजू नकोस चल घरी आणि रश्मी निघाली त्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत एका नव्या आयुष्याला सामोरं जाण्यासाठी धन्यवाद आजची ही कथा आपणाला कशी वाटली नक्की कळवा तुमचे अभिप्राय आमच्या यूट्यूबच्या चॅनलवर पोस्ट करा काही सुधारणा असतील तर त्यांचंही स्वागतच आहे आमचं पेज लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद